देशातील जवळजवळ अर्धे ऍक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्य सरकारने वेळीच व्यवस्था उभी न केल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. राज्य सरकारचं भविष्य सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांसह सरकारचं नेतृत्व करणाऱ्यालाही माहीत नसून रोज दिवस मोजतायत. सरकार किती वर्ष चालेल हा प्रश्नच नसून सरकारमधील लोक आता रोज अखेरच्या घटका मोजत असल्याचा हल्ला बोल दानवे यांनी राज्य सरकारवर केला आहे. या सरकारचं भविष्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सरकारचं नेतृत्व करणाऱ्याला सुद्धा माहीत नाही की किती दिवस चालेल. रोज दिवस मोजतायत ते. किती दिवस चालेल एवढाच प्रश्न आहे, किती वर्ष चाललं हा काही विषयच नाही राहिला. त्यामुळं ते स्वतः घटिका मोजतात. सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयाला धमकीचा मेल आला असून देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भात विचारलं असता असे प्रकार नेहमीच आधीही झाल्याचे सांगून केंद्र सरकार याची खबरदारी घेईल असं सांगत दानवे यांनी या प्रकारचा निषेध नोंदवलाय. मला असं वाटतं की अशा प्रकारचे मेल अनेक वेळेस आलेले आहेत. केंद्र सरकार याची खबरदारी घेईल आणि कोणीतरी अशा प्रकारचं काम नेहमीच करत असतं त्याचा आम्ही निषेध करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.